विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशेष लक्ष घातलंय. हॉटेल ट्रायडन मध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. त्या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे हे देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांसह इतर देखील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीने आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोर पूर्ण लावल्याचं दिसतंय. आणि या राज्यसभेच्या मला खात्री आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही सदस्य तसेच महाविकास आघाडीचे सर्व सदस्य विजयी होतील यासाठी या सभेत आम्ही साधक बाधक सर्व चर्चा केली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.